हॅलो फ्रेंड्स सुहानीस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उपवासाची आंबोळी कमीत कमी साहित्यात होणारी सात्विक अशी ही आंबोळी पचायला अतिशय हलकी असते आंबोळी मौलुसलुषित आणि जाळीदार होण्यासाठी पिठात इनो किंवा सोडा न घालता नैसर्गिक पद्धतीने आपण पीठ आंबवलेलो आहे चला तर मग जाऊया माझ्या जा किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती आंबोळी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी एक कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे यालाच भगर असं सुद्धा म्हणतात यात घालायचा आहे पाव कप राजगिरा राजगिरा धान्य हे कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मा किंवा वाण्याकडे सहज मिळतं राजगिऱ्याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि म्हणूनच राजगिऱ्याला सुपर फूड असं म्हटलं जातं पावकप साबुदाणा घालायचा आहे सगळं धान्य मी स्वच्छ निवडून कॉटनच्या कपड्यावर पुसून घेतलेलं आहे मिक्सरचं झाकण लावून याचं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे हे पहा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते पीठ किती छान दळलं गेलंय आणि बोटावर घेतलं तर ते अजिबात चरचरीत लागत नाहीये मिक्सरमध्ये दळलेलं पीठ मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे यात घालायचं आहे अर्धा कप ताजं दही लक्षात असू द्या दही फार आंबट नसावं थोडं थोडं पाणी घालून आंबोळीसाठी पीठ भिजवायचं आहे मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण पीठ दळलं होतं त्यातून खंगाळून काढून एक कप पाणी मी घेतलेलं आहे आणि तेच पाणी पीठ भिजवायला वापरणार आहे पीठ एकजीव येण्यासाठी इथे तुम्ही बलून विस्कचा वापर केला तरीही चालेल आंबोळीसाठी सरसरीत पीठ भिजवून तयार आहे आणि हे पीठ भिजवायला मला बरोबर एक कप पाणी लागलं भिजवलेलं पीठ फर्मेंट होण्यासाठी पाच ते सहा तास झाकून ठेवायचं आहे रात्रभर ठेवल्यास अतिशय उत्तम मी रात्रभर पीठ झाकून ठेवलं होतं आता आपण झाकण उघडून बघूया हे पहा तुम्ही बघू शकता दळलेलं पीठ खाली बसलेलं आहे आणि पाणी वर राहिलेलं आहे डाळ तांदळाच्या पिठासारखं हे फार जास्त फुगून येत नाही पण तरीही सोडा किंवा इनो न घालता आंबोळीला जाळी खूप सुरेख पडते सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे पिठात चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आंबोळीचं पीठ असं सरसरीत असायला हवं मला तर वरून पाणी घालावं लागलं नाही पण तुमचं पीठ जर घट्ट झालेलं असेल तर वरून थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने ते सरसरीत करून घ्या आता आंबोळीसोबत खाण्यासाठी आपण एक झटपट पण चटपटीत डीप बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये मी अर्धा कप ताजं दही घेतलेलं आहे आणि दही छान फेटून घ्यायचं आहे दह्यात घालायची आहे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर तुमच्याकडे उपासाला लाल मिरची पावडर चालत नसेल तर दोन तीन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घातला तरीही चालेल चवीनुसार मीठ अर्धा टी स्पून साखर आणि एक टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्यांचं भरड कूट घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे चटणी बरोबर आंबोळ्या सुंदर लागतातच पण एकदा हे दह्याचं डिप करून बघा याच्याबरोबरही आंबोळी अफलातून लागते आंबोळीचं पीठ तयार आहे दह्याचं डिप तयार आहे आता आपण आंबोळ्या घालून घेऊया आज मी तुम्हाला लोखंडी तवा आणि नॉनस्टिक पॅन दोन्हीवरही आंबोळी घालून दाखवणार आहे लोखंडी तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता गॅसची आज मंद करायची आहे आणि एक डावभर आंबोळीचं बॅटर तव्याच्या मध्यभागी सोडायचं आहे बॅटर आपोआप पसरलं जातं पण डावेच्या मागच्या बाजूने थोडस सा सारखं करून घ्यायचं आहे आंबोळी जराशी जाडसरच ठेवायची आहे म्हणजे ती छान मौलुसलुशीत होते आणि चवीलाही खूप छान लागते तुम्ही बघू शकता बॅटर घातल्यावर त्याच्यावर लगेचच जाळी धरायला सुरुवात झालेली आहे यावर झाकण झाकायचं आहे आणि गॅसची आज मध्यम करायची आहे एक मिनिटभराने झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आंबोळीची वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आणि मी तुम्हाला ही आंबोळी अगदी जवळून दाखवते हे पहा किती छान जाळी पडलेली आहे आता याला वरून थोडंसं तूप लावून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप काहीही लावू शकता आंबोळीच्या कडा सोडवून घेऊन ती फ्लिप करूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया रंग किती सुरे खरपूस दुसऱ्या बाजूने मात्र अगदी अर्धा मिनिट आंबोळी भाजायची आहे जास्त वेळ भाजू नका नाहीतर थंड झाल्यावर ती चिवट होईल तयार आंबोळी मी चालणीत काढून घेणार आहे अशाच पद्धतीने एक आंबोळी मी तुम्हाला नॉनस्टिक पॅनवर घालून दाखवते नॉनस्टिक पॅनला पण थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि आंबोळीचं बॅटर मधोमध आहे ते आपोआप पसरलं जातं डावेच्या मागच्या बाजूने अगदी हलकेच एक सारखं करून घेऊया ही पहा आंबोळीवर हळूहळू चढत जाणारी जाळी एक मिनिट भरासाठी झाकण झाकून मंद ते मध्यमाचेवर आंबोळी एका बाजूने भाजून घ्यायची आहे झाकण काढल्यानंतर वरच्या बाजूने थोडस तूप लावून घेऊया आणि आंबोळी फ्लिप करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया लक्षात असू द्या दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर एक मिनिट भरच आंबोळी भाजायची आहे तयार आंबोळी चालणीत काढून घेऊया आणि अशा पद्धतीने उरलेल्या सगळ्या आंबोळ्या करून घ्यायच्या आहेत लोखंडी तव्यावर करा किंवा नॉनस्टिक वर आंबोळ्या भारी लागतात दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण ते आंबोळ्या आंबोळ्या होतील तयार केलेल्या गरमागरम एन्जॉय करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत हेल्दी खा फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या बाय